हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सामान्य विज्ञान या सब्जेक्ट विषयीचे काही प्रश्न बघूया, ज्यामध्ये मी जवळपास 45+ क्वेश्चन्स इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यात आपण केमिस्ट्री या टॉपिकवर थोडेसे प्रश्न कव्हर करूया, जे की मागच्या काही एक्झाम्समध्ये येऊन गेलेले आहेत. आणि कालच्या लेक्चरबद्दल, म्हणजे जे आपण काल समाज सुधारकांवरील प्रश्न बघितले होते, त्यामध्ये काही प्रश्न रिपीट झालेले आहेत. रिपीट प्रश्न घेताना मला त्रास काही झालेला नाहीये, पण बऱ्याच लोकांना ते आवडलेलं नाहीये. कारण मला एवढं सांगायचंय तुम्हाला की 96 पासूनचे प्रश्न आहेत, काढताना खूप मेहनत लागलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मेहनतीचा प्रश्न राहू देत, मला त्यात काही वाटणार नाही, आनंद वाटला उलट तुमच्याबद्दल, तुमच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी करत असताना. पण इतकंच मला एवढं सांगायचंय की प्रश्न वारंवार तेच येतात, आपण थोडंसं त्याकडे दुर्लक्ष व्हायला नकोय. आणि हो, प्रश्न जर रिपीट झाले तर आपण त्यांना अवॉइड करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला, ज्यामध्ये आपण केमिस्ट्री या टॉपिकवर प्रश्न बघूया. आतापर्यंत ही प्रश्न विचारलेले आहेत, यातही एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला रिपीट बघायलाच मिळणार आहे. पण कमेंट बॅड म्हटलं की थोडं वाईट वाटतं, बाकी काही नाही. चला तर मग आजचा प्रश्न बघूया. हवेमधील पाण्याचा बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते याला डॅश असं म्हणतात. हा असिस्टंट 2014 प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर बघा. हवेमधील जी पाण्याची संपृक्तता, बाष्पाची संपृक्तता असते ज्या तापमानाला होते याला डॅश असं म्हणतात. तर याला काय म्हणतात? दवाचा बिंदू किंवा ड्यू पॉइंट असं म्हटलं जातं. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचं काय आहे? तर त्याचं कारण हे आहे की डांबर हे संप्लवन पद्धतीने हळूहळू, म्हणजे दिवसांनी कमी व्हायला लागतं. आणि डांबर हे सॉलिडमध्ये असतं, सॉलिड टू लिक्विड न होता सॉलिड टू सरळ सरळ गॅशियस होतं. आणि त्या पद्धतीला काय म्हटलं जातं? तर त्याला सब्लिमेशन किंवा संप्लवन असं म्हणतात. म्हणजेच डांबरांच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, त्याचं कारण आहे त्यांचं संप्लवन होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. संप्लवनावर पण बरेचसे एक्झाम झाले, प्रश्न आलेले आहेत, ज्याचं तुम्हाला उदाहरणं लक्षात ठेवायचं. डांबराच्या गोळ्या, त्यानंतर आरतीचा कापूर, आयोडीनचा स्फटिक, नवसागर, ही उदाहरणे आहेत संप्लवन ज्यामध्ये होतं. म्हणजे या पदार्थांमध्ये सरळ सरळ सॉलिड टू लिक्विड न होता सॉलिड टू गॅशियस स्टेटमध्ये जातं, म्हणून त्याला संप्लवन असं म्हणतात. पुढे बघूया पुढच्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रक्रियेत स्थायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते, अर्थातच त्याला संप्लवन किंवा सब्लिमेशन असं म्हणतात, जे तुम्हाला मी आताच सांगितलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया फ्रेंड्स. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाहीये, ज्याला फिजिकल चेंज असं म्हटलं जातं. मग ह्यातील फक्त एकच बदल फिजिकल चेंजमध्ये येत नाही, ज्याला पदार्थाचं अवक्रमण होणं किंवा डिग्रेडेशन ऑफ मॅटर असं म्हटलं जातं. मग बघा बाकीचे 3 ऑप्शन पण आपण पडताळून करून बघूया. की घन पदार्थांचे द्रव पदार्थामध्ये द्रवण होणे, मेल्टिंग ऑफ सॉलिड टू लिक्विड्स, हा भौतिक स्वरूपाचा बदल आहे. त्यानंतर बघा, द्रवरूपाचे वायुरूपात बाष्पीभवन होणे हा सुद्धा भौतिक स्वरूपाचा बदल आहे. आणि वायुरूपाचे द्रवरूपात द्रवीकरण होणे हा सुद्धा भौतिक स्वरूपाचा बदल आहे, ज्याला तुम्ही फिजिकल चेंजेस म्हणता. पण हा म्हणजे पदार्थाचं अवक्रमण होणे किंवा डिग्रेडेशन ऑफ मॅटर हा भौतिक स्वरूपाचा बदल नाहीये, हा रासायनिक स्वरूपाचा बदल आहे, जो की एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये गेल्यानंतर परत तो येत नाही. इथून तुम्हाला हे पदार्थ वापस परत त्याच पद्धतीने रिपीट करून मिळू शकतात, पण इथं नाही मिळणार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट बघूया. डॅश वायू -57 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान केल्यास तो स्थायू रूपात जातो, तेव्हा त्याला शुद्ध किंवा ड्राय आईस किंवा त्यालाच कोरडा बर्फ म्हणतात. तर मग कुणाला तापमान दिल्यानंतर, म्हणजे -57 डिग्री सेल्सिअस पर्यंत कोणाला तापमान दिल्यास तो स्थायू रूपात जातो? तर हा कार्बन डायऑक्साईड आहे, ज्याला शुष्क बर्फ किंवा कोरडा बर्फ सुद्धा म्हटलं जातं, ड्राय आईस सुद्धा म्हटलं जातं. मग याचा वापर कुठं आहे? तर याचा वापर आहे फायर एक्सटिंग्विशर मध्ये आहे. त्यानंतर हिरो हिरोईन जेव्हा ड्युएट सॉन्ग गातात स्टेजवर, ज्यावेळेस मागे आपल्याला धुक्यासारखा जो इफेक्ट दिसतो ना, तर तो ह्याचाच केलेला असतो. हे दोन उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. पुढचा प्रश्न बघा. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड होते त्या तापमानास डॅश म्हणतात, तर त्या तापमानास दवबिंदू म्हणतात. हा प्रश्न सुद्धा पुन्हा रिपीट झालेला आहे, पहिला प्रश्न आणि हा 6वा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
डॅश कोणते म्हणजे खालीलपैकी तर कोणतं मिश्रण नाहीये. मिश्रण म्हणजे असं एक मिश्रण किंवा मिक्सचर असतं ज्यामध्ये त्यामध्ये जे काही पदार्थ तिथे मिसळलेले असतात त्यांचं एक प्रमाण निश्चित नसतं. पण इथं बघा, हवा हे मिश्रण आहे, खडू हे मिश्रण आहे आणि माती हे सुद्धा मिश्रण आहे. हवेमध्ये तुम्ही बघू शकता नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, ऑर्गॉन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, त्यानंतर इतरही बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. त्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जर विचार केला तर 78% आहे, ऑक्सिजनचा विचार केला तर 20% आहे, ऑर्गॉन जर विचार केला तर जवळपास 0.93% आहे, त्यानंतर CO2चा विचार केला तर 0.03% आहे. म्हणजे ह्यांचं जे प्रमाण आहे ते निश्चित नाहीये. नायट्रोजन जास्त आहे त्यापेक्षा थोडा ऑक्सिजन आहे, त्यापेक्षा थोडा ऑर्गॉन आहे, त्यापेक्षा थोडा कमी हा कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजे ह्यांना मिश्रण असं म्हटलं जातं. त्यानंतर खडूचंही तसंच आहे. खडूमध्ये पण कमी अधिक प्रमाणात तुम्हाला पदार्थ बघायला मिळतील ज्यामध्ये चुनखडी वगैरे आहे. त्यानंतर मातीच्या मिश्रणातही तुम्हाला बरेचसे घटक बघायला मिळतील. तर बघा मातीमध्ये काय असतं, मग लोह आहे, त्यानंतर अल्युमिनियम आहे, म्हणजे बरेचसे जे तुम्ही असे जे काही धातू इथं म्हणू शकता त्यांचं प्रमाण इथं निश्चित प्रमाणात नसतं म्हणून त्याला मिश्रण म्हणतात. पण पाणी हे मिश्रण नाहीये, पाणी हे संयुग आहे किंवा कंपाऊंड आहे ज्यामध्ये H2O दॅट इज हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू पासून पाण्याचा रेणू म्हणजेच तिथे H2O बनतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे कोणतं मिश्रण नाहीये तर पाणी हे मिश्रण नाहीये, पाणी हे संयुग आहे. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी शुद्ध पदार्थ कोणता. MPSC 2013चा प्रश्न आहे. तर बघा, खालीलपैकी शुद्ध पदार्थ हा जो आहे हा फक्त लोह आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर A 2 दॅट इज अ फक्त. बघा, पेट्रोल हा शुद्ध पदार्थ नाहीये. त्यानंतर गायीच्या दुधामध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा इम्प्युरिटीज बघायला मिळतील. त्यानंतर समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा इथं थोडेसे तुम्हाला बघायलाच मिळतील कंटेंट बाकीचे सुद्धा. त्यामुळे त्याला शुद्ध पदार्थ म्हणता येणार नाही. पण लोखंड जो आहे याला तुम्हाला शुद्ध पदार्थ म्हणता येतं. म्हणूनच पर्याय क्रमांक 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, ब्रास हा मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो. आता ब्रासचं जर आपल्याला एक परसेंटेज बघायचं असेल तर त्यामध्ये कॉपर 80%, त्याला तुम्ही तांबे म्हणता आणि त्याची संज्ञा Cu आहे, आणि झिंक हा 20% दॅट इज Zn म्हणजेच जस्त यांच्या कॉम्बिनेशननं काय तयार होतो तर ब्रास तयार होतो, किंवा त्यालाच आपण ब्राउन्ज असं सुद्धा म्हणतो. नेक्स्ट बघा, स्टेनलेस स्टील हे कशाचं संमिश्र आहे. तर स्टेनलेस स्टील हे निकेल दॅट इज लोखंड, क्रोमियम आणि निकेल, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 असेल या प्रश्नाचं उत्तर. आणि स्टेनलेस स्टीलमध्ये हे 3 तुम्हाला धातू बघायला मिळतील ज्यामध्ये लोखंड, क्रोमियम आणि निकेलचं प्रमाण बघायला मिळतं. म्हणूनच कधी कधी बघा आपण स्टीलच्या भांड्याला लोचिंबक पण बसू शकतं, कारण त्यामध्ये लोखंड आणि निकेल आहेत आणि जे मॅग्नेट आहे यांना चिटकत असतं. म्हणूनच ऑप्शन नंबर 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, अमलगम मध्ये नितांत आवश्यक काय असते. तर अमलगम मध्ये पारा हा अतिशय गरजेचा आहे आणि पाऱ्याशिवाय तिथं अमलगम बनूच शकत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील 2 विधानांपैकी कोणते अयोग्य आहे हे सांगायचंय. हे थोडंसं अणुसंरचनेबद्दल आहे. तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. अणू आणि अणूची रचना ह्याबद्दल, म्हणजे विज्ञानचे आपण जे 24 पार्ट कव्हर केलेले आहेत येत्या कंबाईनच्या दृष्टिकोनातून, तर तुम्ही बघू शकता. बरेचसे प्रश्न तिथून पण येऊ शकतात आणि तुमचे आपले जे व्हिडिओज आहेत ते स्टेट बोर्डवर आधारित आहेत, त्यामुळे काय होईल ते कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा, अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या. आता आपल्याला बघायचं की पुढील 2 विधानांपैकी कोणतं विधान अयोग्य आहे. तर पहिलं विधान आहे अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या, आणि ब आहे अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉनची संख्या. तर अयोग्य सांगायचंय फ्रेंड्स आपल्याला, आणि ही दोन्ही वाक्य अयोग्य नाहीत, म्हणजे दोन्ही नाहीत, ही दोन्ही वाक्य योग्य आहेत. अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्सची नाही तर इलेक्ट्रॉन्सची संख्या, म्हणजेच प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची नंबर जो असतो केंद्रकाचा जे काही आहे तिथे सारखाच असतो. म्हणून प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या अणुअंक म्हणजे, आणि तो कशाने दर्शवितात तर एनी दर्शवितात. फॉर एक्झाम्पल, अणुअंक कार्बनचा जर घेतला तर तुम्ही 6 आहे, ऑक्सिजनचा जर घेतला तर 8 आहे, नायट्रोजनचा घेतला तर 7 आहे, त्यानंतर निऑन जर बघितलं तर तुम्ही 10 आहे, म्हणजेच 10 आहे, हे अणुअंक झाले. त्यानंतर बघा अणुवस्तुमान म्हणजे काय, तर अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या.
अणुकेंद्रकात किंवा अणुवस्तूमान ज्यावेळेस मोजत असतात त्यावेळेस इलेक्ट्रॉन्सची नंबरिंग ग्राह्य धरत नाही, कारण हे निगेटिव्हमध्ये असतं आणि निगेटिव्हचं तिथं काही व्हॅल्यू होत नाही, उलट निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू जाऊन कमी होते. त्यावेळेस फक्त प्रोटॉन्स अधिक न्यूट्रॉन्स जर विचार केला तर तिथं काय होईल, तर अणुवस्तुमान आणि अणुवस्तुमान सॉरी इथं थोडंसं गफलत झालेली आहे, अणुवस्तुमान हे एने दर्शवितात तर अणुअंक हा झेडने दर्शवितात. हे तुम्हाला लक्षात ठेवा, माफ करा त्याबद्दल, झेड हे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक ए. तर मग अणुअंक कार्बनचा किती असेल, झेड बरोबर आहे 6, ऑक्सिजनचा 8 असेल. आणि कार्बनचा जर विचार केला तर अणुअंक तुम्ही 12 वगैरे तिथं धरू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा या प्रश्नाचं उत्तर असेल दोन्ही नाहीत. पुढचा प्रश्न बघा, ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती भूमिका बजावतो. तर ऑक्सिश्वसन विनाऑक्सिश्वसन हे दोन श्वसनाचे प्रकार आहेत, ज्यामध्ये ऑक्सिश्वसन हे ऑक्सिजनच्या इन प्रेझेन्स त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात, आणि एनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे जिथं ऑक्सिजनची काहीही गरज लागत नाही त्याला एनारोबिक किंवा विनाऑक्सिश्वसन म्हणतात. मग ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो, तर ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन ज्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात त्यामध्ये ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन ग्राहीची भूमिका बजावतो, म्हणजे इलेक्ट्रॉन ग्रहण करण्याची भूमिका तिकडे बजावतो. हा प्रश्न फ्रेंड 2015 आलेला एमपीएससीच्या. आपल्याला ह्या इयर वरून काही करायचं नाही, प्रश्न कितीदा रिपीट होतो हे नाही करायचं, आपल्याला आपला कन्सेप्ट आणि हा टॉपिक किती महत्वाचा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे खूप महत्वाचं आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. बघा, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते. आता ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ही 40% असते, म्हणजेच 40%. प्रश्न क्रमांक, ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आणि असाच ह्या 8 एप्रिलच्या पेपरला पण प्रश्न आला होता की सुक्रोज जे काही असतं ते त्यामध्ये किती असतं ते तिथं आपण सांगू शकतो. म्हणजे प्रश्न रिपीट आहे, टॉपिकवर आपल्याला हे करायचं, प्रश्नाकडे बघू नका, तुम्ही टॉपिकला महत्व द्या. पुढचा प्रश्न बघा, अल्फा कणांचा शोध कोणी लावलेला. अल्फा कणांचा शोध हा रदरफोर्ड यांनी लावलेला आहे, जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे, आईन्स्टाईननी कशाचा शोध लावला होता तर E=mc², आणि मादाम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला आहे, ज्यासाठी त्यांना केमिस्ट्रीचा नोबेल आणि त्यानंतर फिजिक्सचा नोबेल, म्हणजे आधी फिजिक्सचा नोबेल भेटला आणि त्यानंतर केमिस्ट्रीचा नोबेल मिळालेला आहे, असं नोबेल मिळवणाऱ्या त्या एकमेव स्त्री आहेत. आणि दोनदा नोबेल त्यांना मिळालेला आहे, मादाम क्युरी आणि पेरी क्युरी ह्या जोडप्याला. ठीक आहे, तर बघा, मग अल्फा कणांचा शोध हा रदरफोर्डनी लावलेला आहे, त्यानंतर न्यूट्रॉनचा शोध हा चॅडविकनी लावलेला आहे, बाकीचे काही शोध आपल्याला असेच विचारतील तर आपण तिथे तयार असायला पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा, ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्समध्ये आढळतो. तर ऑक्सिजन हा निसर्गामध्ये 3 आयसोटोप्समध्ये आढळतो. पुढे बघूया आपण, ह्याचे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी, दॅट इज O8-16, O8-17 आणि O18, म्हणजेच O16-17 आणि 18 असं सुद्धा म्हणू शकता, ज्यामध्ये 8 न्यूट्रॉन्स आणि 8 प्रोटॉन्स आहेत, 9 न्यूट्रॉन्स आणि 8 प्रोटॉन्स आहेत. म्हणजे इथं न्यूट्रॉनची संख्या चेंज झाली की त्यांचं आयसोटोप, म्हणजेच त्याला तुम्ही समस्थानिक म्हणता, तर ऑक्सिजनचे एकूण किती समस्थानिके आहेत, तर 3 समस्थानिके आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ह्यावर आपण सगळे डिटेलमध्ये सायन्सचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता. सायन्स या टॉपिकचे पूर्ण स्टेट बोर्डवर बेसिक असतील. ठीक आहे, चला त्यानंतर बघा, कार्बनची पण सुद्धा 3 समस्थानिके आहेत, ज्यामध्ये कार्बन C12, C13 आणि C14. C14 ही पद्धत जे काही कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये वापरली जाते आणि ती FW Leeby यांनी शोधून काढलेली आहे, ज्यामध्ये अश्वांचं वय काढणे वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी, आणि कार्बनची जी काही लाईफ असते ती 5568 एवढी आहे, आपण एक लक्षात ठेवतो, म्हणजे 5500 वर्ष एका बॉडीमधून कार्बन पूर्णपणे रिलीज होण्यासाठी, याला हाफ लाईफ ऑफ कार्बन असं सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा बघून घ्या, कारण आयसोटोप्स तिथे विचारू शकतात. पुढे बघूया आपण हायड्रोजनचे आयसोटोप्स. हायड्रोजनचे पण परत 3 आयसोटोप्स आहेत, ज्यामध्ये त्याला पहिल्यांदा हायड्रोजनमध्ये 1, दॅट इज मास नंबर 1 असतो, आणि हायड्रोजनच्या अणूमध्ये तुम्हाला न्यूट्रॉन बघायला मिळत नाही. बघा इथं मी सुद्धा दाखवलेलं नाहीये. त्यानंतर जो ड्युटेरियम आहे ह्यामध्ये तुम्हाला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बघायला मिळेल, आणि तिसरा आहे 1 प्रोटॉन आणि 2 इथं काय बघतील न्यूट्रॉन, ह्याला ट्रिटियम म्हणतात, आणि ह्याच ट्रिटियमचा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जातो, त्याचा की मास नंबर हा 3 आहे. आणि हायड्रोजनचे सुद्धा 3 समस्थानिक आहेत, त्यापैकी प्रोटियम, ड्युटेरियम आणि हा ट्रिटियम.
ठीक आहे, त्यांची नावं सुद्धा लक्षात ठेवा, कधी कधी ही नावं सुद्धा विचारली जातात. पुढे बघा, रेणू मध्ये अणु डॅश बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात. तर रेणू मध्ये अणु हे अंतरेणू दॅट इज इंट्रामॉलिक्युलर फोर्सेसमुळे एकत्रित ठेवले जातात, ज्यामुळे ते एकमेकांमध्ये चिटकून राहतात, म्हणजे एकमेकांना सहसा सोडत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हा सुद्धा प्रश्न बऱ्याचशा एक्झाम्समध्ये येऊन गेलेला आहे, जे आपण आता मागे काही समस्थानिके बघितली होती. त्यात बघा, युरेनियम किरणोत्सारी समस्थानिके आहेत आणि त्याचा उपयोग आहे. तर युरेनियम, कोबाल्ट, आयोडीन आणि कार्बन, त्याचा उपयोग सांगितलेला आहे. कर्करोगावरील उपचार, गॉयटरवरील उपचार, अश्मांचे वय, अणुभट्टी. तर बघा, युरेनियमचा जो उपयोग आहे तो अणुभट्टीमध्ये होतो. त्यानंतर कोबाल्टचा जो उपयोग आहे हा कर्करोगावरील उपचार, कॅन्सरवरील उपचार. त्यानंतर आयोडीन गलगंड किंवा गॉयटरवरील उपचार. आणि कार्बन डेटिंग दॅट इज अश्मांचं वय मोजण्यासाठी, मी तुम्हाला मागच्या ज्याच्यामध्ये सांगितलं होतं स्लाईडमध्ये. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, म्हणजे ही काही समस्थानिके आहेत काही मूलद्रव्यांची, त्यांचा उपयोग सुद्धा इथं आपण बघू शकतो. तसं आपण किरणोत्सारी हा चॅप्टर पण बघितलेला आहे, त्यामध्ये सुद्धा मी हे पॉइंट कव्हर केलेले आहेत, तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकताय क्विक रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यू. चला चला, तर मग पुढचा प्रश्न आहे, एक मोल पदार्थ म्हणजे किती रेणू किंवा मॉलेक्युल्स. STI 12 प्रश्न आहे. तर एक मोल पदार्थ म्हणजे किती रेणू किंवा मॉलेक्युल्स, तर 6.022 × 10²³ हे प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, मॅग्नेशियमचे संयुजात 2 आहे, त्याला व्हॅलन्सी असं म्हणतात. संयोग पावण्याची क्षमता म्हणजे संयुजा किंवा व्हॅलन्सी होय. व क्लोरीनची संयुजा 1 आहे, तर मॅग्नेशियम क्लोराईडचे सूत्र काय होईल. आता बघा, सोडियम जर असतं इथं Na आणि Cl असतं तर इथं एकच क्लोरीन लागला असता, पण इथं मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियमचा अणुअंक जो आहे तो 12 आहे. मग बघा, शेवटच्या कक्षेत इथं 2 असतात, म्हणून इथं सुद्धा 2 क्लोरीनचे मॉलेक्युल्स पाहिजे, ज्यामुळे एक इलेक्ट्रॉन एका मॉलेक्युलला म्हणजे एका क्लोरीनच्या मॉलेक्युलला आणि दुसऱ्या क्लोरीनच्या मॉलेक्युलला, म्हणूनच इथं Mg आणि Cl दॅट इज Cl आणि Cl म्हणजेच MgCl2 असं याचं सूत्र होईल. फ्रेंड्स, इथं थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे, इथं थोडासा टायपिंग एरर आहे. तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर असेल MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम 1 आणि 2 क्लोरीनचे अणु इथं. पण इथं 2 ऑप्शन सारखेच आहेत, इथं वेगळं ऑप्शन आहे, तर हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. पण याचं खरं उत्तर असेल MgCl2. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण, हायड्रोजन या मूलद्रव्याच्या वैशिष्ट्य कोणते आहे. तर मी तुम्हाला आत्ताच त्याचे आयसोटोप सांगत असताना सांगितलं होतं की हायड्रोजनच्या अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो, प्रोटॉन असतात आणि बाकीचं जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते पण असतात, पण इथं त्याच्या केंद्रकामध्ये इथं न्यूट्रॉन नसतो, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि हा PSI 2012 प्रश्न आहे, जे की आपण चूक करून टाकतो तिकडे आणि अतिशय सोपा प्रश्न आपला चुकून जातो. मग बघा, पुढचा प्रश्न बघूया, मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे काय. तर मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणजे त्यांचा अणुक्रमांक सारखा असतो, पण अणु वस्तुमानांक जे असतो तो भिन्न असतो. बघा, इथं मी दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला प्रोटॉन्सची संख्या, प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या इथं सारखीच असेल, 6 6, किंवा इथं बघाल कार्बनमध्ये 6 6, त्यानंतर ऑक्सिजनची बघाल तर 8 8 आणि 8, पण इथं त्यांचा अणुवस्तू मानांक चेंज होतोय, जो की एकात 16 होतोय, दुसऱ्यात 17 होतोय, तिसऱ्यात 18 होतोय, म्हणजे न्यूट्रॉन्सची संख्या तिथं बदलती आणि न्यूट्रॉन्सची संख्या बदलली म्हणजे अणुवस्तू मानांक बदलतो. अशा समस्थानिकांना, अशा गोष्टींना मूलद्रव्यांची काय म्हणतात, तर समस्थानिके म्हणतात, ज्यामध्ये अणुक्रमांक सारखा परंतु अणुवस्तू मानांक भिन्न असतो. फ्रेंड्स, या व्याख्या नेहमी रिपीट विचारलेल्या आहेत, ज्या आपल्याला लक्षपूर्वक हाताळायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट क्वेश्चन असेल, पूर्ण अष्टक असलेले म्हणजे कम्प्लीट ऑक्टेट असलेले मूलद्रव्य आहे. तर कम्प्लीट ऑक्टेट असलेले मूलद्रव्य इथं एकच आहे, निऑन, ज्याच्या पहिल्या कक्षेत इथं 2 असतील आणि दुसरी कक्षेमध्ये उरलेले 8, म्हणजेच एक ऑक्टेट इथं पूर्ण आहे, ज्याचा अणुअंक किती आहे तर 10 आहे. आपल्याला लक्षात ठेवायचंय, हा राजवायू आहे, किंवा त्यालाच इनर्ट गॅस म्हटलं जातं, किंवा त्यालाच निष्क्रिय वायू म्हटलं जातं. आणि निष्क्रिय वायूचं स्थान आवर्त सारणीमध्ये कोणत्या गणात आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, आणि त्यात किती निष्क्रिय वायू आहेत हे सुद्धा सांगायचंय. पुढे बघा, अणुक्रमांक म्हणजे काय. आता अणुक्रमांक म्हणजे प्रोटॉन्सची किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या, प्रोटॉन्सची किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या, म्हणजे इथं बघ एकच ऑप्शन आहे आपल्यासाठी, प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुक्रमांक होय. आता प्रोटॉन्सची किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या का म्हटले, कारण जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच त्या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉन्स असतात.
ठीक आहे. म्हणून प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अनुक्रमांक होय, आणि तो कशाने दर्शवितात, तर झेडनी दर्शवितात. उदाहरणार्थ न्यूऑनचा अणुअंक आहे 10, हेलियमचा अणुअंक आहे 2, त्यानंतर मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 12, सोडियमचा आहे 11, ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघूया. ज्या केंद्रक भागांचे अनुक्रमांक आणि अणुवस्तुमान विविध असतात पण न्यूट्रॉनची संख्या समान असेल तर त्यांना आयसोटोन म्हणतात. न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल तर त्यांचं नाव काय आहे, आयसोटोन आहे. पण जर तिथं केंद्रक भागांचा अनुक्रमांक सारखा असतं पण अणुवस्तुमानांक विविध असतं तर तिथं काय म्हटलं जाईल, तर आपण मागच्या वाक्यात बघितलेलंच आहे, ठीक आहे. तर ते आयसोटोन. न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे, न्यूट्रॉनची संख्या बदलत जर राहिली तर अणुवस्तुमानांक बदलतो आणि त्याला आयसोटोप्स असं म्हणतात, ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या संयुगांमध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्यांच्या संयुजा अष्टकाचा विस्तार झालेला आहे. तर BrF3 आणि BrF5 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 असेल. दोन्ही 1 व 2 हे दोन्ही उत्तर या प्रश्नाचं असेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कार्बनचे ॲलोट्रॉप कुठले आहेत ते सांगायचे आहेत. तर मग बघा, कार्बन हॅलाइड्स, त्यानंतर डायमंड, फुलरीन, इथं फुलरीन्स आहे, आणि ग्राफाइट आणि कॅइट. तर ॲलोट्रॉप्स तीनच आहेत फक्त, त्यामध्ये डायमंड फुलरीन, त्याला बकीबॉल असं म्हटलं जातं किंवा C60 म्हणतात, आणि बकमिन्स्टर फुलर यांच्या नावावरून त्याला फुलरीन असं सुद्धा म्हणतात. तर मग डायमंड, फुलरीन आणि ग्राफाइट म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर, ज्यामध्ये कार्बनचे ॲलोट्रॉप सांगता येतील, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. कोळशाची त्याच्या डॅश अवस्थेमध्ये रूपांतर करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो ते कोणती अवस्था असेल, तर वायूमध्ये. उदाहरणार्थ आपण बघू शकतो की वायू इंधन खूप चांगल्या प्रकारे जळतं, धूर होत नाही, आणि अर्थातच काही शिल्लक सुद्धा राहत नाही, त्यामुळं प्रदूषण वगैरे होत नाही, आणि त्याची जी इफिशियन्सी असते ती खूप चांगल्या प्रमाणे वाढते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग असते. अगदी वाक्य बरोबर आहे, मिथेन हायड्रोजन व कार्बनचे संयुग नसते हे वाक्य चुकीचं आहे. मिथेन हे हायड्रोजन व कार्बनचं संयुग आहे ते, आणि नैसर्गिक वायू हे वनस्पती व प्राणीजन्य इंधन आहे. तर वरील पैकी कोणते विधान योग्य आहे, तर फक्त अ आणि क बरोबर आहे, म्हणजेच ब हे वाक्य चुकीचं आहे. मिथेन हे हायड्रोजन व कार्बनचे संयुग नसते असं म्हटलंय. इथे असते असलं तर सगळे बरोबर आले असते, ठीक आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, फिनॉल हे डॅश आहे, तर फिनॉल हे ॲरोमॅटिक संयुग आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता, तर मिथाईल आयसोसायनेट. मिथाईल आयसोसायनेटमुळेच भोपाळची दुर्घटना झाली होती, आणि ती कधी झाली होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यापैकी कोणते विधान चुकीचं आहे. तर बघा, डाय इथाईल इथर हे सामान्य बधिरीकरणासाठी वापरतात. इथाईल अल्कोहोल हे सर्व प्रकारच्या दारू पदार्थामध्ये असते, आणि मिथिल अल्कोहोल हे साखर आंबविण्याच्या प्रक्रियेपासून तयार करतात. तर पर्याय क्रमांक 3 आहे, मिथिल अल्कोहोल हे साखर आंबविण्याच्या प्रक्रियेपासून तयार करतात, हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे. जास्त वास येणारे द्रव इथाईल मेरकाप्टन एलपीजी मध्ये मिसळतात आणि तो गॅस गळती शोधतो. तर हो, मिथिलना कुठलाही वास नसतो, त्यामुळं इथं इथाईल म्हणजे आपला जो एलपीजी गॅस असतो त्यामध्ये वास येण्यासाठी काय करतात, तर हे इथाईल मेरकाप्टन तिकडे मिक्स करतात, ज्यामुळं आपल्याला गॅस जर लीक झाला तर वास येतो, आणि तिथूनच आपण म्हणतो की गॅस लीक झालेला आहे, आपण लगेच जाऊन रेग्युलेटर वगैरे बंद करतो, ठीक आहे. म्हणजे धोक्याची घंटा हा आपल्याला इथाईल मेरकाप्टन तिथं देत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन्ही वाक्य काय आहेत, तर ही बरोबर आहेत, अ व ब बरोबर आहेत. यामध्ये मिथाईल मेरकाप्टन इथाईल मेरकाप्टन मिक्स करतात एलपीजी मध्ये, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, गारव्यासाठी एजंट म्हणून इकडे एजंट आहे, काय वापरतात, तर फ्रेऑन वापरतात गारव्यासाठी, एसी कूलर्स वगैरे, ठीक आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी जीवाश्म इंधन फॉसिल फ्युअल कोणते आहे, तर पेट्रोलियम आहे हे जीवाश्म इंधन आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, जैववायू बायोगॅसमध्ये 60% प्रमाण डॅश वायूचं असते. तर सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यात जास्त तिथं मिथेन असतो बायोगॅसमध्ये.
हा प्रश्न आताच्या 8 एप्रिलमध्ये पण आला होता, तो तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बघा, त्यानंतर बघा, संतृप्त हायड्रोकार्बन, ज्यांना सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं, 2 कार्बन अणूमध्ये डॅश असतो, तर सॅच्युरेटेड, संतृप्त, संतृप्त म्हणजे संतृप्त आहेत ते, समाधानी आहेत, त्यांना बाकी कोणासोबतही काही घेणं देणं नसतं, म्हणजे ते त्यांच्या लाईफमध्ये एका स्टेबल स्टेजला जाऊन बसतात. म्हणून त्यांच्यामध्ये कोणते आपल्याला बघायला मिळतात बंध, तर एकेरी किंवा त्याला तुम्ही सहसंयुज बंध सुद्धा म्हणता. ठीक आहे, त्यामध्ये तुमचा मिथेन येतो, इथेन येतो, CH2H5 वगैरे. ठीक आहे, तर हे आपल्याला उदाहरणं सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. सगळे अल्केन्स, इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, आयसोब्युटेन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाच्या पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी म्हणजेच रिफाईनसाठी वापर केला जातो, तर अर्थातच धुण्याचा सोडा. हा प्रश्न असाच्या असा, तुमचं कार्बन डायऑक्साईड, कार्बन एक महत्वाचं एक जे मूलद्रव्य आहे, इयत्ता 9वीचा चॅप्टर आहे हा, त्यामधून असाच्या असा प्रश्न उचललेला आहे CO2 वापर करण्यासाठी, किंवा CO2 रासायनिक इथं तुम्ही गुणधर्म बघू शकता. ठीक आहे, म्हणजे आपल्याला स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे, आणि त्या स्टेट बोर्डच्या बेसिकवर आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहे. ठीक आहे, पुढे बघा, केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅशचा वापर करतात, सगळ्यांनाच माहित आहे, खाण्याचा सोडा अर्थातच सोडियम बाय कार्बोनेट. नेक्स्ट बघूया पुढचा प्रश्न, आम्ल पर्जन्यासाठी म्हणजेच ऍसिड रेनसाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे, तर NO2 आणि SO2, दॅट इज नायट्रिक आम्ल, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड, हे दोघं काय असतील इथं जबाबदार असतील ऍसिड रेनसाठी. आणि ऍसिड रेनचे तुम्हाला सगळ्यांना माहित की काय काय दुरपरिणाम किंवा दुष्परिणाम होत असतात. मग जेव्हा द्रावणाचं सोल्युशन किंवा pH मूल्य 7 असते, तेव्हा ते द्रावण कसं असतं, तर ते द्रावण न्यूट्रल किंवा उदासीन असतं. फॉर एक्झाम्पल, जरी आपण समभार पट्टी बघितली आणि मध्ये जर आपण 7 दिलं, तर इकडं जसं जसं तुम्ही जाल 7 खाली, 6-5, 4-2, 4-3-2-1, तर इकडे तुमचं ऍसिडिटी वाढेल, आणि इकडे जसे जसे जाल तसे तुमची बेसिकिटी वाढेल. ठीक आहे, अल्कली धर्म. तर इथं जे असतील सेंट्रलला, ते काय असतील, न्यूट्रल किंवा उदासीन असतील. पुढचा प्रश्न बघूया, डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर असं म्हणतात, ऍसिटिक ऍसिडच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर असं म्हणतात, त्यानंतर ऍसिटिक ऍसिडच्याच विरल द्रावणाला पण व्हिनेगर म्हणतात. ठीक आहे, तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं. दोन्ही प्रश्न इथं थोडंसं वेगळं आहे, इथं 12 प्रश्न आला होता हा, तर थोडंसं इथं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, सेम टॉपिक, सेम प्रश्न पुढच्या वर्षी ऍज इट इज रिपीट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पुढचा प्रश्न आहे, एखाद्या द्रावणाचा सोल्युशन, दॅट इज pH जर 7 असल्यास ते द्रावण डॅश असते, तर अगेन ते उदासीन असते. मागे पण आपण ह्यावर प्रश्न बघितलेला आहे, असिस्टंट 12 आलेला आहे तोच प्रश्न असिस्टंट 11 सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, आणि आजचा शेवटचा प्रश्न जो की तुमच्यासाठी असेल, ज्या सामूल्य ला प्रथिन कलिल्यावर भार असलेला विरुद्ध होतो त्याला डॅश असे म्हणतात, तर आम्लधर्मी, आम्लारीधर्मी, अल्कलाईन आणि उदासीन, हे प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सो फ्रेंड्स, आज आपण काही महत्वाचे प्रश्न मागच्या एक्झाम्समध्ये येऊन गेलेले डिस्कस केलेले आहेत. सो थँक्स फॉर वॉचिंग, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.